माझे सहकारी दिलीप हरिभाऊ काकडे यांचा म्हणजे दुर्दैवी आत्महत्या करण्याचा प्रकार घडला तो अतिशय वाईट स्वरूपाचा असून मला असं वाटतं की ज्या मागण्यासाठी आमचं काल उपोषण चालू होतं ज्या मागण्या जरी शासनाने मंजूर केल्या असल्या तरी त्यानं त्यापूर्वी देखील मला ते नेहमी म्हणायचे की आपलं तरी शासनातून निघून होतं आहे त्यासाठी काय म्हणजे सरकारची काय भूमिका आहे नाही तर मग माझा राजीनामा घ्या राजीनामा देण्यासाठी काय काय केलं पाहिजे या गोष्टीवर त्यांचा नेहमी जोर असायचा त्यांची परिपूर्ण असंही त्यांना हे होतं मनोमनी त्यांचं ठसलेलं होतं की एसटीचं शासनाचं विलीनीकरण होणार 24 तारखेला जो अहमदनगर विभागीय मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये आम्ही ती मागणी केली होती तेव्हा इतका त्यांना आनंद झाला होता त्यांनी मला अक्षरशः मिठी मारली होती म्हणून या महाराष्ट्र सरकारने आणि एसटी प्रशासनाने याबाबत पुढील पावले उचलून कामगारांना महाराष्ट्र शासनाचा दर्जा देऊन खऱ्या अर्थानं दिलीप हरिभाऊ काकडे यांना श्रद्धांजली अर्पण करावी की या सरकारला पुन्हा पुन्हा एकदा आज या क्षणाला 28वा बळी केवळ आणि केवळ हा एसटीचं विलीनीकरण महाराष्ट्र शासनामध्ये व्हावं म्हणूनच झालेलं आहे तरी या शासनाला जाग येऊन शासनाने एसटीचं महाराष्ट्र सरकारमध्ये विलीनीकरण करावं एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि तीच खरी दिलीप हरिभाऊ काकडे यांना श्रद्धांजली.